मित्रांनो, आता आपण खडकी कॅन्टोनमेंट हद्दीमध्ये प्रवेश करणार आहोत. आत्ता साधारणतः संध्याकाळचे 5:30-6 झालेत आणि आज करोना व्हायरसचा पहिला पेशंट खडकीत सापडला ही ज्यावेळेस बातमी बाहेर आली आणि खडकी लॉकडाऊन पूर्णतः केल्याचं समोर आलं त्यावेळेचा हा पहिला व्हिडिओ देतो तुम्हाला की जो ह्या रस्त्यावर तुम्हाला बघायला मिळेल. माग उजवीकडं आपण बघताय खडकीचा गुरुद्वारा या ठिकाणी आहे. हा संपूर्ण रस्ता आहे जो आपण बघताय. इक्का दुक्का गाडी तुम्हाला फक्त या रस्त्यावर आपल्याला बघायला मिळती आहे. ज्यावेळेस मोदींनी 21 दिवसाचा लॉकडाऊन जाहीर केला आहे, साधारणतः त्याला 11-12 दिवस आहे, त्यावेळेसुद्धा एवढा रिकामा रस्ता कधी बघायला मिळाला नव्हता. मात्र करोनाचा एक पेशंट आपल्या भागात सापडला आणि त्यानंतर रस्त्यावरची जी वर्दळ आहे ती तुम्ही बघताय. संपूर्ण हा जो रस्ता आहे बोपडीवरनं खडकीकडे येणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्ग हा आहे. या ठिकाणावरनं आपण बघताय साधारणतः आता आपण आलेलो आहोत. माझ्या डावीकडं राणी लक्ष्मीबाई गार्डन या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. खडकी बस स्टॉप या ठिकाणी आपण बघतोय खडकीचा बस स्टॉप. खडकी सराफ बाजार चा आज हा रस्ता आहे. हा सराफ बाजारची गल्ली जी आपण बघतोय संपूर्ण सराफ बाजार. सराफ बाजारवरून आतमध्ये थेट बँक ऑफ महाराष्ट्र जुनी बँक ऑफ महाराष्ट्र जी होती तिथपर्यंत हा रस्ता तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. एकही मनुष्य हा रस्त्यावर नाहीये. आता आपण हे जो चित्र बघताय हा इथं बंद केलेला आपल्याला बघायला मिळतोय. खडकीमध्ये येणारे सर्व प्रवेशद्वार जे आहेत आंबेडकर रस्त्यावरनं ते अशा पद्धतीने या ठिकाणी बंद करण्यात आलेले आहेत. आपण बघतोय या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे आणि या चौकामध्ये पोलिसांनी अडवून गाड्या अडवून या ठिकाणी काम करतायत. खडकीच्या MSCB चौकामध्ये आपण माझ्या मागं बघताय MSCB चौकाचे चित्र आपल्याला दिसत आहे. आपण माझ्या मागं बघताय संपूर्ण चौकामध्ये पोलिसांनी बॅरिकेडिंग केलेलं आहे. येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक गाडीला चौकशी केली जाते, त्यांना अडवलं जाते, त्यांची चौकशी केली जाते. हा चौक आपण बघताय नेहमी वर्दळीचा असलेला हा चौक या ठिकाणी आपल्याला पूर्णतः बंद दिसतोय. या ठिकाणी चौकात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे आणि हे खडकीमध्ये बाजारात जाणारा जो पहिला एंट्री पॉईंट आहे हा पहिला एंट्री पॉईंट या ठिकाणी बंद करण्यात आलेला आहे. आणि त्याच्या मागे जो तुम्हाला रस्ता दिसतोय हा संपूर्ण रस्ता मी तुम्हाला झूम करून दाखवतो. हा संपूर्ण रस्ता आत्ता बंद आहे, निर्मनुष्य आहे. एखाद दुसरे लोक या ठिकाणी आपल्याला फिरताना दिसत आहेत. खडकी बस स्टॉप इंद्रायणी मार्केट इथनं सराफ बाजारमध्ये जाणारी जी गल्ली आहे या ठिकाणी सुद्धा बॅरिकेडिंग करण्यात येत आहे. मांडवच्या मदतीने संपूर्ण भागामध्ये पोलिसांच्या देखरेखीखाली हे रस्ते संपूर्ण ब्लॉक केले जात आहेत. आपण बघताय खडकीमध्ये येण्यासाठी जेवढे पण एंट्री पॉईंट आहेत हे सर्व या ठिकाणी बंद करण्यात येत आहेत. पुढील 3 दिवस खडकीमध्ये येणाऱ्या सर्वांना बंदी घालण्यात आलेली आहे. बसस्टॉपपासून बाजारांमध्ये येणारा श्रीराम मंदिराच्या इथनं जो रस्ता आहे हा सुद्धा या ठिकाणी बंद करण्यात आलेला आहे. नीता अपार्टमेंटपासून आत्ता आपण हा जो मार्केट स्क्वेअरचा भाग आहे हा बघतोय. जैन फूड्सच्या इथं येणार आहोत. पोलिसांचं पेट्रोलिंग सुद्धा या ठिकाणी सुरू आहे आपण बघताय. जैन फूड कॉर्नरवरनं
आता आपण जाणार आहोत. मेन बाजारामध्ये आता येतोय आपण गांधी चौकामध्ये. गांधी चौकामध्ये या ठिकाणी पोलिसांची गाडी थांबलेली आहे. जुनी बँक ऑफ महाराष्ट्र ची जी बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगच्या चौकामध्ये आपण येणार आहोत. डावीकडं या ठिकाणी आपण बघतोय शिवाजी पुतळा, उजवीकडं आपल्याला बघायला मिळणार आहे. हा आहे शिवाजी पुतळा चौक. या भागात थोडीशी नागरिकांची वर्दळ आपल्याला दिसतेय. काही लोक या ठिकाणी रस्त्यावर आहेत. पोलीस या ठिकाणी सुद्धा बॅरिकेडिंग करण्याचं आहे आणि लोकांना घरात पाठवण्यासाठी या ठिकाणी आवाहन करताना दिसत आहेत.